गणपती बाप्पा मोरिया. आपल्या सगळ्यांना नेहमीच पडद्यावर हसवणारा अभिनेता दिगंबर नाईक यांच्या घरी आपण आहोत आणि आपण बघू शकतो की गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि मुंबईतलं पहिलं वर्ष आहे त्यामुळे यावेळेचा उत्साह जो आहे नेहमी आपल्याला माहिती आहे की दिगंबर जो आहे कोकणात पडतो गणपती उत्सवामध्ये त्यामुळे यावर्षी बाप्पाने तू कोकणात येऊ नको आम्हीच आता मुंबईला येतो असं बहुतेक ठरवलेलं दिसतंय. तर कसा उत्सव आहे कारण घरी सगळं आपण ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या घरामध्ये बाप्पाचं स्वागत करतो खूप वेगळ्या भावना असतात. हो असणारच कारण कसं आहे हिंदू संस्कृती असेल मराठी असेल कोकणी संस्कृती असेल कुठच्याही आपल्या मराठी माणसाच्या कार्य म्हणजे कार्यामध्ये किंवा सत्कार्यामध्ये लग्न असेल सत्यनारायणाची पूजा असेल बारसं असेल तरी पहिल्यांदा गणेश पूजन करतात आराध्य दैवत आहे आणि ते जेव्हा माझ्या म्हणजे गावचं घरसुद्धा माझंच घर आहे पण इथे कसं की हे मी हक्काचं घेतलेलं पहिलं घर आणि पहिल्या घरामध्ये जेव्हा गणपती बाप्पा येतो तो आनंद फार वेगळा असतो आणि आपण पूजा करतो आपण आरास करतो मी आता ही केलेली आरस बघितली असेल तर हा उत्सव फार वेगळा असतो. शूटिंगमध्ये आपण समजा एखादा सीन करतो आणि तो प्रत्यक्षात उतरतो मला कधीच आयुष्यात वाटलं नव्हतं प्रशांत की माझ्या घरात गणपती इथे बसेल. माझं गावचं मोठं कुटुंब आहे मोठं घर आहे काही परिहार्य कारणामुळे गावचा गणपती इकडे शिफ्ट झाला मलाही आता कामामुळे जाता येत नाही शक्य नाही त्यामुळे इथे शिफ्ट झाला तर मला जवळजवळ 64 कला ह्या माझ्या घरात आल्याचा भास होतो. 64 कलांचा अधिपती आहे ज्ञानाचा गणपती आहे सगळ्यांना सज्ञान देणारा असा बाप्पा आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता मी बाप्पाला एवढं म्हणेन की माझ्याबरोबर अख्ख्या महाराष्ट्राने देशाची विघ्न हरण करून टाक. क्या बात आहे. तर कलाकार मंडळी कुठचाही सण असला की घराबाहेर असतात आणि गणपती त्यातले त्यात आज इथे उद्या तिथे शूटिंगची गडबड असते यावर्षी मात्र घरीच बांधून ठेवलं आहे. नाही नाही ते घरी कसं वाटतं घरी घरी असल्यानंतर की एरवी तुम्हाला म्हणजे घरात ठेवणं उत्सवांमध्ये खूप असे कमी प्रसंग येतात. म्हणजे आता ते नव्हतेच ना शूटिंगच्या दरम्यान ते बाहेरच होते त्यामुळे आता ते घरी असल्यावर गणपती बाप्पा पण आहेत ते आहेत कुटुंब अगदी सगळं एकत्र आहेत फॅमिली आहे आमची पण आता खूप बरं वाटतं. आणि काय वाटतंय पहिल्यांदाच घरी आपला बाप्पा बसलेला आहे काय भावना आहेत कारण स्वप्न असतात की पहिल्यांदा एकतर मुंबईत घर व्हावं आणि मुंबईत घर झाल्यानंतर आपला म्हणजे गावची अटॅचमेंट प्रत्येकाला असते ते एक वेगळा जिव्हाळा असतो मात्र मुलांसमवेत किंवा घरी आपला गणपती बाप्पाचं एक स्वागत करणं काय काय तयारी केली. खूप बऱ्यापैकी तयारी म्हणजे सगळं आणण्यापासून माती बांधण्यापासून सगळं अगदी डेकोरेशन वगैरे करेपर्यंत पण गावचं हे वेगळंच असतं मुंबईतलं पण एक कितीही बरं वाटलं पण गाठी गावच्या ज्या आठवणी आहेत आमच्या ते विसरता येत नाही आम्हाला अजूनही त्या आठवणी आमच्या कायम राहतील पण आहे पण इथेही बरं वाटतं पण खूप काही केलं म्हणजे माती बांधण्यापासून सामान आणण्यापासून परत सगळे काही आता हे सगळं मला काही इतकं माहिती नव्हतं काय करायचं काय नाही पण माझ्या घरच्यांनी सांगून वगैरे मी केलं आपलं माझ्या पद्धतीने मी बऱ्यापैकी केलं. खरं म्हणजे कलाकाराला त्याच्या पत्नीचा सपोर्ट मिळणं खूप आवश्यक असतं तरच ते करिअर म्हणजे चांगल्या पद्धतीने पुढे होत. तर कितपत सपोर्ट मिळतोय कसा मिळतोय. 100% माझ्या बायकोचाच सपोर्ट आहे. आत्ता माझी एक सिरियल ऑनेर आहे गाव गाता गजाली तर त्या सिरियलसाठी मी आत्ता म्हणजे गणपती माझ्याकडे येणार हे मला म्हणजे माहीत होतं गेल्या वर्षीच ठरलं होतं की माझ्या या घरी गणपती येणार तर मी शूटिंगला तिकडे होतो जवळजवळ 3.5 महिने त्याच्यानंतर मी आलो आल्यानंतरसुद्धा माझी इकडची जी कामं असतात ती आपली चालूच असतात पण ह्या संपूर्ण घराला घर एकदम चकचकीत दिसतं आहे. तर जनरली आमच्या कोकणात गणपती येतात म्हटल्यानंतर रंग काढतातच माका वाटत नाही होता पण माझ्या बायकोन सगळं रंग काढून घेतले ह्या सगळ्या रंगरंगोटी दिसतात ते त्यांनी करून घेतले सुतार हयसर बोलून ही जी माती आहे म्हणजे कोकणातल्या प्रत्येक घरात ही तुमका माती दिसतली त्या काही लावलेली ह्या एक फळं त्याच्यानंतर ही काकडी शिपटा शिपटा म्हणजे सुपाऱ्या हिरव्या त्याच्यानंतर ही कागला आणि ह्या केलेला सगळा डेकोरेशन तर ही माझा मेवणा आहे त्याने फार म्हणजे पुढाकार घेऊन हे सगळं असं गाव उभं केलं गाव गाता गजाली चालू आहे म्हणून झाड बीड लावून उभ्या केलं. हो आणि इथे माझ्या सासूबाई बसल्यात तर त्या सासूबाईंना विचारून कारण कसं असतं गणपती जेवढा प्रेमळ आहे तेवढाच तो जर तो कोणावर रागवू नये पण रागवलं तर तेवढंच ते गणपतीचं करणं म्हणजे फार टेन्शनची गोष्ट असते आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ना बारीक बारीक म्हणजे
मग गणपतीच्या कोकणाच्या पद्धतीप्रमाणे गणपतीच्या चौरंगाच्या खाली एक नारळ ठेवतात, तो महादेवाचो असता शंकराचो. बरं, माझ्याकडे त्यात दोन गणपती आहेत. तेच मला विचारायचं आहे. जनरली आपण सगळीकडे एक गणपती बघतो, इथे दोन दोन गणपती तुम्ही बघता, आपण बघतो आहोत की दोघांना दोन स्वतंत्र आसनांवरती देवपाठावरती ठेवलेलं आहे, दोन नैवेद्य, त्यामुळे सगळं डबल डबल करायला लागतंय. पण हे दोन दोन गणपती कसा, दोन दोन गणपती कसे, ह्या मला काय माहीत नाही. म्हणजे मी एकदा आजीक आमच्या प्रश्न विचारले की दोन दोन गणपती कसे, म्हणजे आजी म्हणाले अरे मेल्या नशिबवान असं, लोकांकडे एकच असतं, आपल्याकडे दोन. मग त्याच्यानंतर मी वडिलांना पण एकदा विचारलं, तर वडील म्हणाले मलाही माहीत नाही. मी माझ्या मोठ्या भावाला विचारलं, तो म्हणाला मलाही माहीत नाही. तर आता माझा मुलगा मला विचारायला लागला, आपण जेव्हा आणले तेव्हा, तर मी म्हटलं मलाही माहीत नाही. कदाचित ह्याचा मुलगा त्याला विचारेल, तेव्हा हा म्हणेल मलाही माहीत नाही. पण खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला सगळं डबल मिळालं आहे, डबल धमाका. म्हणजे खरोखरच एक गणपती सगळ्यांकडे असतो, पण माझ्याकडे एकाच आसनावरती दोन गणपती आहेत, म्हणजे माझा आनंद द्विगुणित झालेला आहे, गणपती बाप्पाने द्विगुणित केलेला आहे. त्यामुळे खूप बरं वाटतं, प्रसन्न एकदम. रोज रात्री 2 वाजता झोपायचं, सकाळी 7-6 वाजता उठायचं, कारण परत सगळं चालू असतं, असं आहे. आणि सगळं उत्साहाने केलेलं आहे. फक्त एवढंच की हा उत्साह असाच टिकून राहू दे माझ्या पुढच्या पिढीत पण, इथपर्यंत आलेलं आहे माझ्यापर्यंत. आणि हे सगळं मी सगळं करणं, गणपती आणणं, गणपती बुकिंग केले, ते इकडे आणेपर्यंत माझ्या बायकोने सगळं केलेलं आहे. म्हणजे क्रेडिट गोज टू हर. हां, कारण आपण नसतो, सगळीकडे असतो, आणि तेव्हा इथलं सगळं जे सांभाळून घेणं, त्यामुळे ते सगळं करणं खरंच कठीण असतं. म्हणजे आपल्याला, आपण नेहमी म्हणतो, तुम्ही काय करता, जनरल लोक म्हणतात ना बायको, मी पण म्हणतो काय करत आहे तू, पण आपल्याला माहीत आहे सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ती राबराब राबत असते. म्हणून आपण बाहेर जाऊन शूटिंग करून येऊन परत येऊन विचारत असतो काय जेवण आज केलं, हे काय असं. त्या बायकोचं माझा सपोर्ट खूप आहे. मी आता इथपर्यंत जो आलो ना, तो माझ्या बायकोमुळे झालो. कारण माझ्या आयुष्यातली पहिली सिरियल आजीची गोधडी चिंटू ढवळेने केली होती, मला आठवतं. माझा साखरपुडा झाला, एंगेजमेंट झाली, आणि दुसऱ्या दिवशी मी पहिलं शूट केलं. तोपर्यंत मी शूटिंग केलं नव्हतं कधी, एकांकिका वगैरे चालू होत्या. बायको आली आणि सुरुवात झाली, इथपर्यंत मी बायकोमध्ये पोचलो असं म्हणायला हरकत नाही. लक्ष्मीची भावना. आणि तसं माझ्या मुलांचे पण सपोर्ट आहे. मुलाचा म्हणजे हा खूप आता सध्या तबला शिकतो आहे. तर कसं वाटतंय गणपतीचा उत्सव आहे, मित्रांना बोलवलंय? नाही, मित्रांना नाही बोलवलंय, पण बरं वाटतंय मला गणपतीला, कारण की ह्याच वर्षी पहिलाच वर्ष आहे माझा गणपतीचा, मला खूप बरं वाटतंय. काय केलंस तू गणपतीसाठी? मी सध्या तरी काय नाही केलं, सगळं माझ्या बाबांनी आणि माझ्या मामाने केलं. पण मी म्हणजे माटीवरचं सगळं जेवढं पण लावतात, काकडी वगैरे, ते बांधायला मदत केली. काय काहीतरी आता स्तोत्र म्हणणारच, काहीतरी शिकतोयच, मोर्या रे वगैरे सगळे मिळून म्हणा. मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करताय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा सुजान कोटी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर आपण बघतोय की दिगंबर नाईक यांच्या घरचा गणपती आहे, गणेश उत्सव आहे, नव्याने श्री गणेश झालेला आहे की गणपती बाप्पा एवढे जे जो गावी असायचे तो आता मुंबईत पहिल्यांदा बसवलेला आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंदोत्सव आपल्याला या घरामध्ये इथे दिसतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.